नमस्कार, मी राखी तांबट, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उस्मानाबादे जल्लोष करण्यात आलाय। उस्मानाबादच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत या चिन्हाचं लोकार्पण करण्यात आलंय। होता धाराशिव जिल्ह्यातले मी असेल किंवा आमचे खासदार साहेब असतील, मी तर चुकलेच नाही। एकही शिवसैनिक चुकला नाही आणि महाराष्ट्रातला एकही सच्चा निष्ठावान शिवसैनिक चुकलेला नाही। काही लोकप्रतिनिधी जरी गेले असले तरी खरे शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक सगळेजण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत। आणि आज जे हे मशाल चिन्ह मिळालेलं आहे, हे मशाल चिन्ह आई तुळजाभवानीने ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला होता आणि एक तलवार दिली होती दुर्जनांचा नाश करण्यासाठी, त्याचप्रमाणे आई तुळजाभवानीने आज ह्या आपल्याला नवरात्राच्या पवित्र पावन पर्वात ह्या आज आपल्याला आई भवानीची ज्योत म्हणजे मशाल हे निवडणूक चिन्ह दिलेलं आहे। त्यामुळे इथे पुढच्या काळात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात निश्चितच सुराज्य उभं राहील असं सर्व शिवसैनिकांना वाटतं। पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात। केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह अत्यंत घाईगडबडीत गोठवण्यात आलं असून बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटानं केली। यावर मंगळवारी दिल्ली हायकोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं। आपलं म्हणणं ऐकल्याशिवाय ठाकरे गटानं केलेल्या याचिकेवरती निर्णय घेऊ नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी कॅव्हेटच्या द्वारे मुख्यमंत्र्यांनी दिल्ली हायकोर्टात केली। महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणुका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहील त्याला आम्ही पाठिंबा देऊ। काँग्रेस पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं। ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जातोय असंही ते म्हणाले। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरती 17 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। वेळेअभावी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या कोठडीतील मुक्काम अजून वाढला। अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती अनिल परबांनी दिली आहे। शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक होतीये। पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बोईसरमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। बोईसर ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून इथं पहिल्यांदाच भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवत आहे। आरपीआय कवाडे गट आणि काँग्रेसची आघाडी संपुष्टात आल्याची घोषणा जोगेंद्र कवाडे यांनी केली। काँग्रेसनं आघाडी धर्म न पाळता वारंवार विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलाय। अयोध्येतील हनुमानगढीचे प्रमुख महंत राजदासजी महाराज आणि उदासीन अखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांनी ठाकरेंना अयोध्या येण्याचं निमंत्रण दिलं। यावेळी कोणी माईकालाल राज ठाकरेंना रोखू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवसेनेच्या हवाई सेनेतील 800 पदाधिकाऱ्यांनी मनसे हवाई सेनेत प्रवेश केलाय। इंडिगो एअरलाइन्सचे हे कर्मचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय। देशमुख यांना जसलोक रुग्णालयात अँजिओग्राफी करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत। हिंगोलीत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला, त्यानंतर संध्याकाळी औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात अभिषेक करून दर्शन घेतलं। सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन केलं। छत्रपती संभाजी महाराज तलावाचं काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी आंदोलकांनी केली। यवतमाळमध्ये आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। पुसदमध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी आदिवासींकडून कर्मचाऱ्यांनी पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली।
यवतमाळमध्ये नाथ जोगी समाजातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय. भिक्षुकी करून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजातील लोकांना मुलं चोरणारी टोळी समजून मारहाण होत आहे. संरक्षण देण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. अंबरनाथ मध्ये शिंदे समर्थक आमदार बालाजी किणीकर यांनी ठिय्या आंदोलन केलं. अनधिकृत नळ जोडणी आणि अनियमित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झालाय. गेल्या 3 दिवसांपासून शहरातला कचराच उचलला गेला नाहीये, त्यामुळे इमारतींबाहेर कचऱ्यांचे ढीग दिसू लागले. धक्कादायक म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाला याबाबत काहीच माहिती नाहीये. केडीएमसीत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुख्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी रांग लागली होती. कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. कल्याण नगर मार्गावरील वैशाखरे टोकावडे नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. तात्काळ रस्ते दुरुस्तीची मागणी वाहन चालक आणि स्थानिकांकडून करण्यात आली आहे. कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावरील कल्याणमधून जाणाऱ्या शहाड पुलाच्या रुंदीकरणाला MMRDA तत्वतः मंजुरी दिली आहे. सध्या 10 मीटर असलेला हा पूल आता 30 मीटर रुंद केला जाणार आल्यानं या पुलावरती होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील 305 कंत्राटी सफाई कामगारांच्या भरतीचा प्रश्न गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासन तोडगा काढत नसल्यानं सफाई कामगार उपोषणाला बसलेत. भिवंडीत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या हातगाडी चालकाचा पोलिसांमुळे जीवदान मिळाले. अतिक्रमण विभागानं 3 वेळा कारवाई करत त्याची हातगाडी मोडली. कारवाईनंतर आत्महत्येचा इशारा दिल्यानं किरकोळ विक्रेता संघटना आणि पोलिसांसोबतच्या बैठकीत त्याला दिलासा देण्यात आलाय. अंबाबाई मंदिरात महिला पगारी पुजारी नेमण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडनं केली आहे. यासंदर्भात 48 तासाचा अवधी देवस्थान समितीला जिजाऊ ब्रिगेडनं दिला, अन्यथा एकही पुजारी मंदिरात सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. अनियमित आणि मर्यादित पाणी पुरवठा होत असल्यानं नागपूर महानगरपालिकेच्या लखडगंज झोनचे नागरिक त्रस्त झाले. नागरिकांनी पालिकेच्या झोन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पाणी नियमित सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. अमरावतीमधील परतवाडात ईद ए मिलाद निमित्त आक्षेपार्ह घोषणा आणि गाणी वाजवल्याप्रकरणी 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील दंडोबा परिसरात 20 लाख रुपये किमतीचे हस्तिदंत कवठे महाकाळ पोलिसांनी छापा टाकून पकडले. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. ठाण्यातील मखमली तलावात 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. अग्निशमन दलानं मृतदेह बाहेर काढला असून ही हत्या की आत्महत्या याचा तपास केला जातोय. नवी मुंबई 2 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघांविरोधात 38 विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रसायने पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालीवली गावाजवळील नदीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. समीर पाटील असं या तरुणाचं नाव असल्याचं समोर आलं. समीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला असून आत्महत्या की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. एक महत्वाची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवं ट्विट केलंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाल्याचं ते म्हणतायत. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवीन ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. तर आपण हे ट्विट पाहताय. हे ट्विट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलंय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झालाय आणि त्याचसोबत आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांची वारसदार आहोत अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलंय.
पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात. बुलढाण्यात राजूर घाटात एक ट्रक दरीत कोसळला. घाटात उलटलेला ट्रक क्रेनच्या सहाय्यानं सरळ करण्यात आला, मात्र काही वेळानं सुरक्षा भिंत तुटल्यानं ट्रक दरीत कोसळला. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरती खंडाळा बोरघाटात कारचा अपघात झालाय. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडरला जोराची धडक लागली. यातील महिला प्रवासी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. उरण बोकडविरा वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्यानं या स्फोटात एक ज्युनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या भाजले गेलेत. त्यांना उपचारासाठी नवी मुंबईत नेण्यात आलं असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झालाय. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक अपघातामध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. औरंगपुरा ते साजापूर जाणाऱ्या महापालिकेच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या या मुलानं खिडकीबाहेर डोकं काढलं आणि त्याचवेळी बस मागे येत होती त्यावेळी गेटच्या खांबाला डोकं धडकून जबर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झालाय. बारामतीत वाढदिवशी एका लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रस्त्यावरून चालताना एका ट्रकचा धक्का लोखंडी शिडीला लागला. ही शिडी या लहानग्याच्या डोक्यात पडली. सातारा शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. सकल भागात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले तर शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केवळ काहीच मिनिटांच्या पावसानं औरंगाबादच्या स्मार्ट सिटीचा बुरखा फाडलाय. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला औरंगपुरा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. या रस्त्यावरती एका बाजूनं पाणी साचलं असून पायी जाण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाहीये. बदलत्या हवामानामुळे मत्स्य उत्पादनावरती परिणाम होत असून मच्छीमार समाज सध्या चिंतेत सापडलाय. पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर व्यवसायाला सुगीचे दिवस येतील अशा अपेक्षित असलेल्या मच्छीमारांचा भ्रमनिरास झालाय. त्यामुळे मत्स्य उत्पादन घटवणाऱ्या पर्सनिसिन नेट मासेमारींवरती बंदी आणावी अशी मागणी पालघरचे मच्छीमार करतात. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील उमरा बोर्डी परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी सोयाबीन मूग उडीद संत्रा पिकांचं अतोनात नुकसान झालंय. परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. सटाणा बागलाण नामपूर भागात परतीच्या पावसानं जोरदार आगमन केलंय. सलग होत असलेल्या या पावसाचा बाजरी मका कांदे यासह इतर पिकांना फटका बसणार असल्यामुळं बळीराजा हवालदिल झालाय. बुलढाण्यात एक महिन्याचा भुलाबाई उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या या युगात जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या उत्साहात भुलाबाईसाठी गाणी म्हटली, खिरापत तयार केली. आज या आनंदाची सांगता झाली. विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत पंतप्रधान मोदी 3 दिवसीय गुजरात दौऱ्यावरती आहेत. भरूचनंतर जामनगरमध्ये गेलेल्या मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. लोकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी स्वतः मोदी कारमधून उतरून लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार करण्यात आलाय. 11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कॉरिडॉरचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 856 कोटींचा खर्च आला. केंद्रीय विद्यालयाच्या सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल संस्थांमध्ये हिंदीतून शिक्षण देणं बंधनकारक करण्याची शिफारस केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. संसदेतील कार्यालयीन भाषा समितीच्या वतीनं ही शिफारस करण्यात आली. अमित शहा या समितीचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचं गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झालं. मुलायमसिंग यांच्या निधनानंतर समाजवादी परिवारात शोककळा पसरली. रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवरती जोरदार हल्ले केलेत. यात अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाल्याची माहिती राष्ट्रपती व्लादिमीर यांनी दिली. नोबेल समितीने सोमवारी अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली. यात बेन ग्लक्स डायमंड आणि डायबविग यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. बँका आणि आर्थिक संकटावरील संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात.
कतरिना कैफचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट फोन बूथचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटामध्ये कतरिना भूताच्या रूपात दिसणार आहे, तर सिद्धांत आणि ईशान हे भूत पकडणाऱ्या मॉडर्न तांत्रिकाच्या भूमिकेत आहेत. 2.5 मिनिटांच्या या धमाल ट्रेलरला लोकांची मोठी पसंती मिळते. दिग्दर्शक करण जोहरनं आपल्या ट्विटर अकाउंटला राम राम केलाय. या संदर्भात त्यानं शेवटचं ट्विट करत माहिती दिली. आयुष्यात सकारात्मक ऊर्जेसाठी अधिक जागा निर्माण करत असल्याचं त्यानं या ट्विटमध्ये म्हटलंय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.